तर नाशिकमध्ये आतापर्यंत 17 जणांना कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला. निगेटिव्ह रिपोर्ट आलेल्या सर्व रुग्णांना जिल्हा रुग्णालयातून घरी सोडण्यात आलंय. सध्या जिल्हा रुग्णालयातील कोरोना कक्षात 4 संशयित रुग्णांवर उपचार आहेत. संध्याकाळपर्यंत या देखील रुग्णांचे रिपोर्ट येण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यात अद्याप एकही कोरोनाग्रस्त रुग्ण नाहीये. नागरिकांनी घाबरून जाऊ नये प्रशासनानं आवाहन केलेलं आहे. किरण गोटूर आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर आहे. किरण, खरं तर सुरुवातीला नाशिकमध्येच भीती वाटत होती की कारण संशयित समोर आले होते, मात्र सुदैवानं रिपोर्ट्स निगेटिव्ह आलेले आहेत, त्यामुळे दिलासा नाशिककरांनी सोडलेला आहे. अगदी बरोबर आहे मनुष्य, अत्यंत दिलासादायक ही बातमी म्हणावी लागेल नाशिकसाठी, कारण आतापर्यंत 21 लोकांना यात कोरोनाचं लक्षण ज्यात आढळल्याने नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये हे दाखल करण्यात आलेलं होतं. या 21 जणांचं जे रिपोर्ट आहे ते पुण्याला पाठवण्यात आलं होतं, पण आता 21 पैकी 17 लोकांचं जे रिपोर्ट आहे ते निगेटिव्ह आलेलं आहे, त्यामुळे कालपर्यंत 17 लोकांना नाशिक जिल्हा रुग्णालयातून ते आता डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. अत्यंत दिलासादायक ही बातमी आहे, कारण मागच्या काही दिवसांपासून जर आपण बघितलं तर यात कोरोना व्हायरसमुळे खूप मोठ्या प्रमाणात भीती जी आहे नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशातच पसरलेला आहे. म्हणून कुठेतरी नाशिकमध्ये नागरिक सुद्धा भीतीचे वातावरणात होते. म्हणून आता प्रशासनाने सुद्धा आवाहन केलंय की नाशिकमध्ये एकही कोरोनाग्रस्त अद्याप रुग्ण ज्यात आढळले नाहीये, त्यामुळे घाबरू नका, फक्त काळजी घ्या, अशा पद्धतीचं आवाहन जे आहे प्रशासनाकडनं करण्यात आलेलं आहे. आणि आता नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये 4 जे आहेत हे कोरोना लक्षण असलेले रुग्ण आहेत, याही 4 लोकांचं रिपोर्ट हे रात्रीपर्यंत येईल अशा पद्धतीची माहिती जिल्हा रुग्णालयातील ज्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. पण आतापर्यंत कुठल्याही पद्धतीचं कोरोनाग्रस्त किंवा पॉझिटिव्ह असलेला रुग्ण हे नाशिकमध्ये मिळालं नाहीये, त्यामुळे काळजी करू नका, फक्त न घाबरता काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं. धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल नाशिककरांनी, त्यामुळे सध्या तरी दिलासा सोडलेला आहे, कारण आपण बघतोय की 17 जणांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आलेला आहे. सगळ्यांना आता जिल्हा रुग्णालयातून घरी सोडण्यात आलेलं आहे. ते तर 4 जे संशयित आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि संध्याकाळपर्यंत या रुग्णांचे रिपोर्ट सुद्धा येण्याची शक्यता आहे.